कुंडली कवरदे दे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे भगवान श्री ज्ञानोबार कृष्णाच्या प्रेमाचं वर्णन करतात देखा नवलतया प्रभूचे प्रभू शब्द या ठिकाणी प्रयोग करतायत सर्वसामर्थ्यशाली प्रभू ज्याचं संपूर्ण विश्वावर प्रभुत्व आहे असा देखा पहा नवलतया प्रभूचे संपूर्ण विश्व ज्याला घाबरतं त्याचं नवल पहा आश्चर्य पहा देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे त्याला जोड पहा कशी आहे भक्ताचंही अद्भुत प्रेम आहे संसारामध्ये ज्या रीतीनं आपण प्रेम करतो असं नाही अद्भुत प्रेम भक्ताचे काय विशेषता आहेत जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे संपूर्ण विश्वावर ज्याचं नियंत्रण आहे क्षणमात्रामध्ये विश्वामध्ये ज्याची उलाढाल होते ज्याला विश्वामध्ये येण्याची गरज नाही असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारथ्यपण पार्थाचे करीत असे सारथ्यपण पार्थाचे सारथ्यपण करीत असे घोडे आकलण्याचं काम करतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ज्ञानोबराईने संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या प्रेमाचं वर्णन केलेलं आहे माणूस किती जरी मोठा असला कितीही श्रीमंत असला तरी त्याला असं वाटत असं कुठंतरी प्रेम करणारी एखादी व्यक्ती असावी जिथं अंतकरण मोकळं केलं जात असावं जिथं विश्वास असावा ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की कुणीतरी माझ्या अंतकरणातल्या चुका यांना सुद्धा शाबासकी देणारा असावा आपल्या अंतकरणामध्ये कुठंतरी थोडाफार वेडेपणा प्रत्येक ज्ञानी लोकाच्या अंतकरणामध्ये असतोच त्या वेडेपणाला शहाणा म्हणणारं कोणीतरी असावं आपण श्रीमंत आहोत हे जगाच्या दृष्टीने आपण सामर्थ्यवान आहोत हे जगाच्या दृष्टीने आहेत आपण सत्ताधारी आहोत हे जगाच्या दृष्टीने परंतु कुठंतरी अंतःकरणामध्ये एक बोच ज्याला म्हणतो आपण असते की जिथं असं वाटतं माणसाला की आपल्याला एक प्रेम करणारी व्यक्ती हवी आणि जगामध्ये सर्व मिळू शकतं अवघड गोष्ट आहे फक्त निष्ठावान व्यक्ती किंवा प्रेम करणारे व्यक्ती मिळत नाहीत स्वार्थ परवश झालेली माणसं पैशाच्या पोटी प्रेम करत आहोत असं दाखवतात गरज आहे म्हणून पत्नी प्रेम करताना दाखवते ज्ञानाची लालसा आहे म्हणून शिष्य प्रेम करताना गुरुवर दाखवतात पण अंतःकरण ज्याला म्हणतो निखिळ प्रेमाकरता जन्माला आलेलं अंतःकरण हे अतिशय दुर्मिळ आहे भगवान कृष्णाच्या जीवनाचा जर आपण इतिहास पाहिला तर त्यांच्या रोमारोमातून प्रेम बाहेर पडतं परंतु भगवंताचं म्हणणं फार सुंदर आहे मी एवढा जरी असलो संपूर्ण विश्व माझ्यावर जरी प्रेम करत असलं तरी एक उणीव माझ्या जीवनामध्ये आहेत की मला प्रेम करणारी माणसं मिळत नाहीत ज्ञानाकरता येणारी माणसं भेटतात माझ्याकडे आहेत म्हणून माणसं माझ्याकडे येतात पण माझ्यावर प्रेम करणारा एखादा व्यक्ती जो निखिळ माझ्याकरता प्रेम करतो मला वेड म्हणत असताना जो घाबरत नाहीत मला बावळट म्हणत असताना जो घाबरत नाहीत असा प्रेम करणारा व्यक्ती पाहिजे ज्याच्यावर प्रेम असतं त्याला आपण काय बोलतोय याच्यापेक्षा त्याचा भाव जास्त महत्वाचा मानला जातो ज्ञानामध्ये आणि प्रेमातलं प्रमुख अंतर या पद्धतीचं आहे ज्ञानामध्ये भाषा अर्थपूर्ण असते आणि प्रेमामध्ये शब्द भावपूर्ण असतात अज्ञानी माणसाला ज्ञान द्न्यान, ज्ञानी बनवतं आणि ज्ञानाला प्रेम वेळ लावतं त्याला प्रेम म्हणतं गुरुकडे जर गेलो आपण शास्त्राकडे गेलो पुस्तकाकडे गेलो तर आपलं असं लक्षात येतं की आपण ज्ञानी झालो पण प्रेम अशी वस्तू आहे की ज्ञानांना ला वेळ लावतं वेगळे वेगळे प्रकार या पद्धतीमध्ये प्रेम मानवी जीवनातला एक गावा आहे ज्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाहीत प्रेम हृदयाचा भाव आहे आपल्या शरीरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की आपण ज्याचा वापर करत नाहीत आपल्याला असं वाटतं की आपण त्याचा वापर करतोय करत नाही त्याची संपूर्ण यंत्रणा वापरली जात नाहीत शरीर पूर्ण वापरत नाही मन पूर्ण वापरत नाही बुद्धीपूर्ण वापरत नाहीत हृदय तर फार खोल आहे जिथं प्रेमाचा सुगंध दरवळत असतो आपण तिथं कधी गेलेलो नसतो आपण आपल्याला ओळखलेलं नसतं की आपल्यामध्ये किती प्रेमसामर्थ्य आहे म्हणून मानवी जीवनातली सर्वात मोठी विशेषता की जिथं तो समाधानी असतो ज्याच्याकरता सर्वस्वाचा त्याग करतो ते म्हणजे प्रेम ज्ञानोबा ज्या प्रेमाचं निरूपण करतायत ते याच प्रेमाचं करतायत की तो अखिल कोटी ब्रह्मांडाना एक परमात्मा आहेत त्याचं नवल पहा की तो एक सारथी आहे भावाभावामध्ये जिथं भांडणं होतात राज्याकरिता जिथं युद्ध व्हायला चाललेलं आहेत पण अशाही अवस्थेमध्ये अर्जुनाच्या जीवनामध्ये अनेक चुका झालेल्या आहेत अर्जुन बोलत असताना चुकणार आहेत चालत असताना चुकणार आहेत वावरत असताना चुका होतात पण भगवंताचं प्रेम असं आंधळं प्रेम आहेत की जे अर्जुनाच्या चुक्याकडे पाहत नाहीत अर्जुनाकडे पाहत आणि अर्जुनाची दृष्टी अशी आहेत की ते प्रभू म्हणून त्याच्याकडे पाहत नाहीत माझा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं बाप आणि पुत्र याच्यामध्ये चुका तपासल्या जात नाहीत माझेपणा किती याच्यावर प्रेम आधारित आहेत आई ज्यावेळेस मुलाकडे पाहते मुलगा ज्यावेळेस आईकडे पाहतो या पाहण्याची यांची जी दृष्टी आहेत ही ओळखणारी माणसं या, या जगामध्ये फार कमी असतात आपल्या मुलाचं पोट भरलं याचं समाधान जितकं आईच्या अंतकरणामध्ये असतं ते दुसरा माणूस ओळखू शकत नाही हे फार मोठं दुर्भाग्य प्रेम हे तोंडातून अभिव्यक्त केलं जात नाहीत तुकोबाराय भगवंतावर प्रेम करत असताना समस्या सांगतायत कंठी प्रेम दाटे नयनी नी नीर लोटे भगवंता मी तुझ्यावर प्रेम करतोय हे सांगण्याकरता जेव्हा शब्द बाहेर पडायला जातात प्रेम त्या शब्दांना दाबून टाकतं म्हणून प्रेमाला भाषा नसते अंतकरणातून शब्द बाहेर पडतायत पण कंठामध्ये प्रेम आहेत आणि कंठामध्ये ज्यावेळेस प्रेम येतं ते कंठ दाटून येतात माणूस आपले भाव अभिव्यक्त करू शकत नाही ते प्रेम आहे ही समस्या लहानाची नाही मोठ्याची समस्या आहेत जी माणसं सांगतात की मी प्रेम करू शकतो हो। मी प्रेम करतो त्यांना अजून प्रेम शब्दाची खरी व्याख्याच कळलेली नाही प्रेम म्हणजे काय दोन प्रकारचं प्रेम असतं भावनेतून प्रेम जन्माला ता येतं असतं आणि कामनेतून प्रेम जन्माला येतं जे प्रेम प्रगट करता येतं ते कामनेतलं प्रेम असतं ते भावनेतलं प्रेम नसतं कामनेतलं प्रेमामध्ये काम आहेत मुळाशी आणि काम जोपर्यंत आपल्या मुळाशी आहेत तोपर्यंत आपण अभिव्यक्त करतो की मी प्रेम आहेत औपचारिकपणा ज्याला म्हणतो आपण तो दाखवतो माझं प्रेम आहे परंतु जे भावनेतलं प्रेम आहेत ते प्रेम अभिव्यक्त करताच येत नाही नारद भक्तिसूत्रामध्ये महर्षी नारद फार गोड वर्णन करतात अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम प्रेम म्हणजे प्रेम काय अनिर्वचनीयम ज्याचं निर्वचनच करता येत नाही ते प्रेम आणि ज्ञान म्हणजे अर्थपूर्ण ज्ञानाची भाषा अर्थपूर्ण ज्ञान सांगत असताना त्याचे नियम असतात ज्ञान बोलत असताना त्याचे नियम असतात अतिव्याप्ती अव्याप्ती होऊ नये त्याचे काही काटेकोर बंधनं असतात पण प्रेमामध्ये असं नाही आहेत प्रेमामध्ये भाव महत्वपूर्ण मानला जात असतो ज्यावेळेस भक्त देवाला बोलतो की तू फार मोठा आहेस म्हणजे त्याचा खराच तो अर्थ मोठा आहे असा अर्थ होत नाही कधी कधी देव देवाला म्हणतो तू फार मोठा आहेस आनंद म्हणती माझी या स्वामी ते आणि कधी कधी तो देवाला बोलायला लागतो निकवड्या निष्ठुरा आज नाही तुझं दोन्ही भाषेमध्ये महत्व नसतं प्रेमाला महत्व असतं आपण काय बोलतोय याला फारसं महत्व नाही आपल्या अंतःकरणातलं प्रेम हे जागरूक आहे का नाही याला जास्त महत्व आहे आणि अतिशय खोल जाणारी वस्तू आहे प्रेम म्हणजे सर्वसामान्य स्तरावरचं प्रेम नसतंय भगवान श्रीकृष्ण अर्जुनावर प्रेम करतायत आणि अर्जुन करता करता भगवंतावर प्रेम करतोय दोघांमध्ये फार मोठी विलक्षणात आहे यांची जर आपण वरवर भाषा तपासली तर आपल्याला असं वाटतं की काय प्रकार आहे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला ज्ञान सांगतो हा पहिल्या अध्यायाचा प्रसंग आहे युद्ध अर्जुन स्वतः करता करतोय आणि ज्ञान भगवंताला ऐकून घ्यावं लागतं याला प्रेम म्हणतात अहो बहत्व आपण करतो व्यवस्थित अवयम भगवंत म्हणतायत तू बोलतोय ते ठीक थी आहे पुन्हा अर्जुनाचं मन बदलतं अर्जुन देवाला म्हणतो देवा मी जे बोलतो त्याला मान का डोलतोस तू हे बरोबर वाटत नाही मला पुन्हा भगवंत म्हणतात तू म्हणतो तेही बरोबर आहे बरोबर वाटत नाही ना तुला मला सुद्धा ते बरोबर वाटत नाही पुन्हा अर्जुन म्हणायला सुरुवात करू की देवा असं कसं रे आपण ज्यांना मारायचं आहेत कथम भीष्म महम संकेत द्रोणांचे मधुसूदन ईश्वित प्रतियोत् पूजा रावरी वरिस हे पूजा करण्यास योग्य आहेत आणि द्रोण भगवान श्रीकृष्ण म्हणतात तू म्हणतो ते बरोबरच म्हणजे हत्या करण्यास योग्य आहेत त्यावेळेस भगवंत हाच म्हणतात पूजा करण्यास योग्य आहे त्यावेळेस पूजा करण्यास योग्यच म्हणतात पुन्हा भगवंताला म्हणायला अर्जुन देवा मला काही नक्की कळत नाही भगवंताने विचारलं का कळत नाही तुला कार्पण्य दोषो पहत स्वभावा पृच्छामित्वाम धर्म चेता देवा मला काही नीट कसं कळे ना तेव्हा माझी अशी इच्छा आहे की तू मला काहीतरी सांगाव मग भगवंतानी सांगायला सुरुवात केली तू कशा करता शोक करतोयस अंतवंत इमे देहा नित्य शोकता शरीर हे अंत आहेत सोडस नाश पावणार आहेत समाप्त होणार आहे सोडून देविषयी नक्की सिद्धांत सांगत नाही दुसऱ्या अध्यायामध्ये जर तू असं म्हणत असे की ती नेहमी उत्पन्न होणार आहेत तरी ठीक आहे तरी शोक करण्यास योग्य नाहीत तुला वाटतं की हा आत्मा उत्पन्नच होत नाहीत तरी शोक करण्यास योग्य नाहीत तुला वाटेल ती उत्पत्ती धारण कर आणि युद्ध कर तस्मा द उत्तिष्ट करून ते योद्धा हे करतं निश्चय तुला काय सिद्धांत लागू पडतं तू पहा अचानक मन बदलतं अर्जुनाचं अर्जुन म्हणतो देवा संतांची लक्षणं काय असतात स्थितप्रज्ञेचे का भाषा भगवंत रागवत नाही की अरे तू मला आता युद्ध करण्याच्या विषयी विचारतो आणि लगेच स्थितप्रज्ञेच्या विषयी विचारतोस भगवंत तेही सांगायला सुरुवात करतात प्रजात यदा कामान पार्थ मनोगतान मग पुन्हा भगवंताला विचार सुरू की देवा मग संत जर एवढे चांगले आहेत मला कशाला या युद्धामध्ये टाकतोस भगवंत म्हणतात अरे असं नाही तू विचारले म्हणून मी संतांची लक्षणं सांगितलीस आणि मग अर्जुन भगवंताला एक विशिष्ट पद्धतीनं बोलायला सुरुवात करतो जो प्रेमाशिवाय कोणी सहन करत ते तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी खूप सुंदर याचं वर्णन केलेलं हा गा उपदेश तरी यायसा तरी आप भरू शकतो कायसा देवा तू बोलतोय त्याच्यामध्ये याला जर उपदेश म्हणावं तर तुला चांगलं ज्ञान कोणाला म्हणावं देवा तुझ्या बोलण्यातून माझं तर काही समाधान होत नाहीत पण देवा तू गडबड रीतीनं बोलल्यामुळे माझं जे स्थिर मन होतं ते डहुळलं गेलं पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन स्वतः म्हणतो भ्रमती वचे मे मनाहा आणि तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन देवाला सांगतो की देवा जे तिथे ढवळले मानस माझे माझं मन स्थिर होतं पण तुझ्या बोलण्यामुळं ढवळलं भगवंत म्हणतात तेही ठीक असेल कोणीही आक्षेप सहन करू शकत नाहीत असा अर्जुन भगवंतावर आक्षेप करतो देवा तैसे हे तुझे चरित्र काही का ने देवा तुझं चरित्र काय मला बरोबर वाटत नाही आता सहन करण्याला एक मर्यादा असते आणि मर्यादा म्हणजेच ज्ञान माणूस ज्यावेळेस असं म्हणतो की शेवटी सहन करण्याला मर्यादा आहेत तो प्रेमळ म्हणून आपल्याकडे पाहत नसतो तो ज्ञानी म्हणून आपल्याकडे पाहत असतो पण प्रेमाला सहन करायला मर्यादाच नसते भगवंत म्हणतात ठीक आहे तुझं म्हणणं बरोबर आहे मग शेवटी अर्जुन सांगतो देवा मला जसं जसं कळलं तसं तसं तू सांगत जा सांगायला सुरुवात केली ज्ञान सांगता सांगता दहाव्या अध्यायामध्ये विभूत योग सांगितला मी असा आहे मी तसा आहे चौथ्या अध्यायामध्ये काही सांगितलं मी जे तुला ज्ञान सांगतोय अर्जुनात ते मी सूर्याला सांगितलं होतं आणि अर्जुन देवाला म्हणतो देवा सूर्याला सांगित होतं काय गप्पा मारतोस काय अपरम भवत हो जन्म आत्ता तुझा जन्म झालेला आहे परमजन्मविवस होता हा तर सूर्याचा जन्म कोणाला माहिती आहे कोणत्या काळात झालेला आहे कथम येतात तुझ्या नियम तो आदो प्रोक्तवानी ती हे आम्ही तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवा की तू त्याला सांगितलं होतं भगवंत म्हणतात अरे बाबा आपले जन्म भरपूर झालेले आहेत सूर्याच्या अगोदर आपला जन्म होता हे जर आपण बारकाईनं या विषयाकडे जर लक्ष दिलं तरी सारखी विसंगती कुठेतरी आपल्याला जाणवते कधी देव बोलवतो कधी भगवंत बोलत आहेत पण एक ज्ञानोबराने टिपलेलं चित्र असेल हा रुसे की बुझावीतच आहे हा कोपे की निवांतच आहे ज्ञानोबऱ्यांच्या नजरेत आलेले हे चित्र आहे अर्जुन जर रागवला तर हा गप असतो हा कोपे अर्जुन रागवतो निवांतच आहे अर्जुन जर रुसला हा रुसे तरी बुझावीतच आहे समजूत घालण्याचा त्याचा प्रयत्न होतो नवलपिसे लागले आहे पार्थाचे देवा विचित्रता या गीतीतली अशी आहेत की अर्जुनाला मोह झालाय हे आतापर्यंत सर्व ग्रंथकारांनी सांगितलं सर्व भाष्यकारांनी सांगितलं की अर्जुनाला मोह झालेला आहे पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाबराय वेगळं सांगतात नवल पिसे लागले आहे लोकांना हे दिसतं की अर्जुनाला मोह झालेला आहे पण ज्ञानोबराय सांगतात मला असं वाटत नाही की अर्जुनाला मोह झालाय मला असं वाटतं कृष्णाला मोह झालेला आहे अर्जुनाला मोह झालेला आहे हे मला मान्य आहेत पण अर्जुनाला मोहातून काढण्याकरता भगवंत समर्थ आहेत पण भगवंताला मोहातून कोण काढणार आहेत म्हणून ज्ञानोबाराला विचारलं का नेमकं काय प्रकरण आहे ज्ञानोबाराय भगवंताच्या डोळ्याचं वर्णन करतात की अर्जुनाकडे पाहत असताना भगवंताचे डोळे कोणत्या पद्धतीनं पाहत आहेत ज्ञानोबाराय म्हणत आहेत ज्यावेळेस कृष्ण अर्जुनाकडे पाहतात ते पाहत असताना कशा पद्धतीनं आहेत त्याचं वर्णन पहा किती सुंदर करत करतायत ते कारुण्याची वृष्टी कारुण्य रस भगवंत ज्या वेळेस अर्जुनाकडे आहेत असं वाटतंय की कारुण्य रस त्याची वृष्टी अर्जुनावर होते ज्ञानावर म्हणतायत की कारुण्य शब्द जरा काही फारसा बरा वाटत नाही कारुण्य म्हणजे दया आणि अर्जुन काय दयेस पात्र नाही तर ज्ञानावरने दुसरा शब्द त्या ठिकाणी प्रयोग केला की नवया स्नेहाची सृष्टी कारुण्य नाही असं वाटायला आलंय की ते नवीनच प्रकारचं प्रेम आहे पुन्हा ज्ञानोबराय म्हणतात की हेही काही मला फारसं बरोबर वाटत नाही मग त्यांना विचारलं काय झालंय नेमकं ज्ञानोबराय राय सांगतायत हे ठीक आहेत पण मला असं वाटतं मी किती जरी वर्णन केलं भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्याचं की त्या डोळ्यामध्ये काय आहेत ते मला नक्की सांगता येत कारण इथं महत्वाचं कारण आहे हे असो नेण्याची दृष्टी हरीची वाणू हरीची दृष्टी जे पण मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की ती कारुण्यांची भरलेली आहेत नवीन प्रेमाने ओथंबलेली आहेत पण मला ते जमत नाहीत ज्ञानोबा सांगतात पण पुन्हा पुन्हा असं वाटतं की भगवंताच्या डोळ्याचंच वर्णन करावं जे अमृताची ओतली प्रेमाची पिऊनी मातली हे भगवंताच्या डोळ्याचं वर्णन चाललेलं आहे की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडे पाहतायत ज्ञानोबाला ते कसे दिसत आहेत अर्जुन अर्जुनाकडे पाहत असताना भगवंताचा शब्द की अमृताची ओतली जी दृष्टी पडत आहेत ता अर्जुनावर तर असं वाटतं की अमृतच पडलं जाते की प्रेमची पिऊनी मातली ते, ते भगवंताची दृष्टीने अमृत प्यालेली आहे का प्रेम पिलेले आहेत हे काही नक्की कळत नाहीत म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघोने ही जी अशा प्रकारची दृष्टी आहेत भगवंताची की जी अर्जुनाच्या मोहामध्ये अडकलेली ती निघो नेने म्हणजे तिला जर काढायचं ठरवलं एखाद्याने की देवा तू जरा दुसरीकडे पहा सांगतात निघणं शक्यच नाहीत अर्जुन मोहे गुंतली आता प्रत्येक भाष्यकार सांगतो की अर्जुन मोहात आहेत ज्ञानाबाहेराय सांगतात की अर्जुनाच्या मोहामध्ये श्रीकृष्णाची दृष्टी अडकलेली आणि निघोने तिची अर्जुन तर निघण्यासाठी धडपड करतोय की मला वाचव मला वाचव पण ही जी हरीची दृष्टी आहेत ही निहोणीने भगवंताला विचारलं देवा असं काय पाहिलंस तू तुझ्यावर प्रेम करणाऱ्या गवळणी आहेत यशोदा माता आहे मित्रपरिवार आहेत उद्धव आहेत पण काय प्रकार आहेत ज्ञानाबाहे सांगतात हेच ठीक आहेत देवकी या वाहिला देवकीने जन्म दिला पण कृष्णाची दृष्टी कशी आहे ते देवकीला माहीत नाहीत यशोदे ज्ञानाबाऱ्यांचा शब्द प्रयोग पहा सायासे पाळीला ते काय नीट वागत होतं वय लहानपणी <laughs> सायासे पाळीला यशोदेने सायासे पाळीला अतिशय प्रयत्न लागले यशोदेला पाळण्याकरता ज्ञानाबाऱ्या म्हणतात शेखी उपेगा गेला पांडवाशी कोणाच्याही उपयोगाला तो आला नाही याच कारण काय ज्ञानाबाऱ्याला विचारलं काय विशेषता काय अर्जुनाची भगवंत म्हणतात मलाच विशेषता काही कळत नाही अर्जुनाची काय पण एक मात्र खरं आहे की मला त्या अर्जुनाच्या प्रेमातून बाहेर निघू वाटत नाही त्यांनी विचारलं काय जगामध्ये भक्त नाहीत का श्रेष्ठता नाही का जगामध्ये आहे फार सुंदर वर्णन करतायत जगामध्ये अनेक भक्त आहेत अनेक योगी आहेत असा विषय निघाल्याबरोबर भगवंतानी अर्जुनाला पादराखाली घातलं प्रेमाचा विषय आहे वेगळ्या पद्धतीने ऐकावा लागतो पादरा खाली घातला त्यांना विचारलं का मी दुसऱ्या भक्ताचा विषय काढला असताना तुम्ही अर्जुनाला का झाकलं ज्ञानावरांच्या ओवीतली विशेषता पहा दोन प्रकारचे भक्त माझ्याकडे येतात जया सोहम भाव आटक मोक्ष सुखाला गी रंक जया सोहम भाव आटक सोहम तो मी आहेत या भावनेमध्ये असणारे योगी आणि मोक्ष सुखालागी रंक म्हणजे ज्ञानयोगी म्हणजे हटयोगी आणि ज्ञानयोगी हे भक्त आहेत माझे पण यांचा विषय काढल्याबरोबर भगवंत अर्जुनाला झाकून घेत आहेत त्यांना विचारलं देवा असं का करतोस मी अर्जुनावर जे प्रेम करतो अर्जुनाची जी मी अपेक्षा करतो त्याचं काही कारण वेगळे का मी अर्जुनावर करतो प्रेम करतोय आणि हे माझं प्रेम जर या लोकांनी पाहिलं ज्ञानमार्गी लोकांनी आणि हटमार्गी लोकांनी तर यांची दृष्टी माझ्या भक्ताला लागू नये म्हणून मी माझ्या अर्जुनाला झाकतोय ज्ञानवरायांच्या ओवीचा उत्तरार्ध फार गोड आहेत ज्ञानवराय म्हणतात मोक्ष सुखालागी रंग रंक तया दिठीवेचा कलंक झणे लागेल ला तुझ्या प्रेमा अर्जुना तुझ्या प्रेमाला यांची दृष्ट लागू नयेत कुठं अंधश्रद्धेतून मुक्त होण्याकरता पाहणारे आम्ही ज्ञानी लोक आणि अखिलकोटी ब्रह्मांड नायक बोलत असताना की माझ्या भक्ताला दृष्ट लागेल याची जर तुलना केली तर आपल्याला कळेल की आपल्याला कितपट प्रेम उतरलेला आहे ज्ञानमाराय म्हणतायत की भगवंत म्हणतायत की या लोकांची दृष्ट माझ्या भक्ताला अर्जुनाला लागून की मी इतकं प्रेम करतोय त्याच वेळेस एक शब्द ज्ञानावर आहे प्रयोग करतायत अर्जुन देवाला म्हणतो देवा मला ब्रह्म होण्याची इच्छा आहे हे संगतीचा परिणाम आहेत गायक लोकाच्या संगतीत गायक व्हावं वाटतं प्रवचनकाराच्या संगतीत प्रवचनकार व्हावं वाटतं एखादा नट पाहिला तर ते नट व्हावं असं वाटतं म्हणजे नक्की काय व्हायचं हे ठरवलेलं नसतं जे समोर येईल तेच व्हावं असं वाटतं कधी कधी दारू उद्या पाहिल्यानंतर सुद्धा काही लोकांना दारू प्यावीशी वाटते तंबाखू खाल्लेले माणसं पाहिले की स्वतःची तर मऊ काढतात बाजूला म्हणजे आपल्या जीवनात असं नक्की ध्येय नसतं तसं या योगी लोकाचं वर्णन ऐकल्यानंतर संताचं वर्णन ऐकल्यानंतर अर्जुन देवाला म्हणतो देवा मला सुद्धा ब्रह्म होण्याची इच्छा आहे आणि भगवंताच्या मनातला भाव ज्ञानाबाय प्रकट करतायत की त्याला ब्रह्म करावं असं देवाची इच्छा स्वतःची इच्छा नाही त्यांना विचारलं असं काव आहे फार सुंदर एका ठिकाणी वर्णन करतायत ज्ञानाबाय म्हणतात जर अर्जुनच ब्रह्म झाला तर मी कोणाकडे पाहावं कोणाकडे पाहून माझी तृप्ती करावी दिठीच पाहता निविजे ज्ञानाबाऱ्यांचे शब्द पहा दिठीच पाहता निविजे ज्याच्याकडे पाहिल्यानंतर दृष्टी शांत होते याला प्रेम म्हणतात दिठीच पाहता निविजे का तोंड भरवणी बोलीजे समोर एखादा फार दिवसातून भेटलेला मित्र आहेत फार दिवसातून भेटलेली प्रेमी व्यक्ती आहेत आणि ही व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर खूप बोलावं असं हो वाटतं भगवंत म्हणतात की मला असं वाटतं की खूप बोलावं हो। कोणाशी बोलावं अर्जुन हो? जर ब्रह्मरूप झाला किंवा मत स्वरूप झाला तोंड भरून ही बोलीजी कोणाशी बोलीजी आणि कधी कधी मला सुद्धा असं वाटतं की अलिंगन द्यावं भगवंताला अलिंगन देण्याकरता तरसणारे अनेक योगी आहेत अनेक गवळणी आहेत अनेक दिग्गज आहेत पण भगवंताला असं वाटणं हे अर्जुनाच्या भाग्याचं लक्षण आहे खेव दिजे ऐसे कोण आहे भगवंत म्हणतायत की मी ज्याला आलिंगन द्यावं असं कोण माझं या जगामध्ये आहेत वस्तुस्थिती अशी देवालाच जर प्रेम करणारे भक्त मिळत नाहीत तर आपल्याला प्रेम करणारे मिळतील या भ्रमात आपण राहू नये हेच उत्तम आहे भगवंत म्हणतायत दाटोनी खेव दिजे ऐसे कोण आहे त्यांना विचारलं का हो इतके भक्त भेटलेत आतापर्यंत ज्ञानावर आहे भगवंताचं एक वेगळ्या पद्धतीतून वर्णन करतायत वयसीच्या या शेवटी एकची वे वाझोटी हे कृष्णाचं वर्णन येत वयसीच्या या शेवटी म्हणत असताना महाभारताचा जो कालावधी आहे युद्धाचा तो शेवटचा कालावधी म्हणजे जवळपास भगवान श्रीकृष्णाचं वय महाभारताच्या नियमानुसार शंभरच्या जवळपास झालेलं होतं आणि ती युद्ध झाल्यानंतर वीस पंचवीस वर्षामध्ये संपूर्ण युग समाप्त झाल्याची उदाहरणं आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतात म्हणून वयसेच्या शेवटी म्हणजे भगवंत म्हणत आहेत की शंभर वर्ष या जीवनाची यात्रा भगवान श्रीकृष्ण करतायत पण प्रेम करणारा कोणी मिळे ना वयसेची या आणि अर्जुन एकची वी वानझोटी आणि शंभरव्या वर्षामध्ये पाहणा भगवान श्रीकृष्णाला फुटला मग ते मोहाची ते त्रिपुटी नाचू लागे मग त्याला कुठं ठेवणे कुठं नाही कुठं ठेवणे कुठं नाही अशी जी अवस्था होते एखाद्या स्त्रीची त्या पद्धतीची अवस्था अर्जुन श्रीकृष्णाची झालेली म्हणून जाणावराय म्हणतायत भगवंताचं वर्णन करण्यापेक्षा अर्जुनाचं वर्णन करावं असं मला जास्त वाटतं अर्जुनाची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा भगवंताचं वर्णन करण्यापेक्षा अर्जुनाचंच वर्णन करणं मला जरा जास्त सोयीस्कर वाटतं अर्जुनाला विचारा की देव तुझ्यावर एवढं का प्रेम करतो अर्जुन म्हणतो ते काही मला माहीत नाही पण मी त्यांच्यावर प्रेम करतो अरे पण तुझ्या प्रत्येक बोलण्यातून अविश्वास आहेत देव सांगतो की मी सूर्याला ज्ञान सांगितलं तू म्हणतो केव्हा सांगितलंस देव दहाव्या अध्यामध्ये सांगायला सुरुवात केली की मी या जगामध्ये या या स्वरूपामध्ये व्याप्त झालेलो आहेत आणि तो म्हणतो देवा मला काय विश्वास वाटत तू तुझे जर रूप मला दाखवलं तर मी विश्वास ठेवी म्हणणेसेदी तर शक्यम तुला जर वाटत असेल मी पाहू शकेल तर मला दाखव भगवंताने ते रूप दाखवलं भगवंताच्या जीवनातली सर्वात मोठी विचित्रता आहे जे कोणालाच दाखवलेलं रूप नाही असं रूप विश्वरूप अर्जुनाला दाखवलं अर्जुनाने ते पाहिलं आणि भगवंताला सांगितलं देवा हे तुझं बिराडावरून घे हे मला काही पाहायची इच्छा नाही भगवंताने कपाळाला हात लावला विचारला अर्जुन कोणाला दाखवलेलं नाहीत ते तुझं किमतीचं असेल तू आपलं गुंडाळून ठेव मला काय त्याच्याशी गरज नाही काय काय झालं काय झालं का का म्हणजे मला आवडत नाही स्वरूप तुझं हे एवढं मोठं आवाढव्य स्वरूप ते काय हे मला जमत नाहीत क्रीडणंगदिनं चक्रीणच तेव्हा मला कसा पाहिजेस तू राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली भगवंत सांगतात अर्जुनात तू जे रूप पाहतोस कृष्णाची रामाची रूपं ती इथून जन्माला ये येतात ते म्हणजे येत असेल पण मला ते नकोय शेवटी भगवंत नाराज होत आहेत भगवंत म्हणतात अर्जुना नेनसीच गावंडी या काय कोपो धनंजय मी काय दाखवतोय तुला काय कळत नाही आणि मूर्खासारखा तू आता बोलतोस काय जर एखादी वस्तू चांगली आणून दिली आणि जर ती एखाद्याला नाही कळाली काही चालत नाही महाराज आणि वस्तुस्थिती अशी आहे ज्याच्यावर प्रेम आहेत त्या व्यक्तीशिवाय जर दुसऱ्या व्यक्ती आवडत असेल दुसऱ्या वस्तू आवडत असेल तर आपल्याला ती व्यक्ती नीट समजली नाही असा त्याचा अर्थ होतो अर्जुनाने सांगितलं की देवा काय विशेषता आहे अरे फार मोठं रूप आहेत नैवेद यज्ञ हे दानैर वेदाचं अध्ययन करून हे रूप पाहायला मिळत नाही दान करून पाहायला मिळत नाही तप करून पाहायला मिळत नाही तुला दाखवलंय मी अर्जुन म्हणतो देवा ते थे आवरून ठेवलेलंच बरं राहील माझा काही त्याच्यामध्ये जीव नये अर्जुनाची आणि कृष्णाची विशेषता या ठिकाणी प्रकट होते अकरा वाद्याच्या शेवटी शेवटी भगवंत सांगतात की अर्जुना तुला काही कळत नाही तू वेडायस एवढं मोठं विश्वरूप दाखवलं तरी तुला ते कळत नाहीत अर्जुनाने एक वेगळ्या पद्धतीने एक प्रश्न विचारा देवाला देवा मग तुझं हे जे विश्वरूप आहेत आणि सगुण साकारचे रूप आहेत ह्या दोन उपासना करणाऱ्या मार्गा मार्गामध्ये कोणता मार्ग चांगला आहे देवा तूच सांग मला बाराव्या अध्यामध्ये भगवंत सांगतायत क्लेशोधिक तर असते ही जी हाय रूप चांगले आहेत पण बरोबर नाही क्लेशोधिक तर असते जास्त दुःख आहे म्हणून योगाची या वाटा जे निघाले का सुबट सुभटा त्या दुःखाचाची वाटा भागा आला मग कोणतं चांगले आहेत भक्ती करणारी माणसं चांगले आहेत अर्जुन न बोलता भगवंताच्या तोंडातून तेच बोलवून घेतो जे अर्जुनाची इच्छा आहे हीच भक्ती संप्रदायातली विशेषता आहे देवा मग तूच सांगतो सगुण उपासना चांगली तर मग मी तेच बघतोय पहिल्यापासून आम्हाला ते तुझं रूप नकोय नको, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तु दे वायसे करी याला प्रेम म्हणतात आणि अर्जुनाच्या जीवनातली सर्वात मोठी विशेषता आहे की सगुण भक्ती चांगली आहेत हे सांगतायत तेशा महाम समुद्धारता मृत्यू संसार सागरात मी माझ्या भक्तांना स्वतः तारतो आता याच्यापेक्षा काय म्हण भगवंताने पण प्रेमामध्ये मोहामध्ये भगवंत इतके गुरफडले गेलेले लक्षात येत नाहीत अर्जुनाला विचारलं तुला देवाचं काय आवडतं अर्जुन फार सुंदर रीतीने वर्णन करतो देवा तुझे डोळे इतके सुंदर आहेत की त्या डोळ्याचं वर्णनच करवत नाही दोघांची दृष्टी एकच आहे की ज्यावेळेस तोंड बंद असतं त्यावेळेस डोळे बोलू लागतात हे प्रेमाची व्याख्या आहे त्यांना विचारलं भगवंताचे डोळे कसे वाटतात आता ज्ञानावर आणि भगवंताच्या डोळ्याचं वर्णन केलंय हे आपण ऐकलं पण अर्जुनाला सुद्धा डोळे विशेष वाटतात पण अर्जुनाची उपमा वेगळी अर्जुनाची निरूपणीय पद्धत वेगळी आजी आनंद सरोवरीची कमळे सरोवर आनंदाचं आनंदाच्या सरोवरामध्ये सर्वात श्रेष्ठ असणार कमळ आजी आनंद सरोवरीची कमळे तैसे तुझे हे डोळे देवा आनंदाच्या सरोवरामध्ये कमळ जसं जन्माला यावं तसं हे तुझे डोळे आपल्या प्रसादाची रावळे जया लागी करते आणि देवा त्या डोळ्यामध्ये बसून मी आनंदाचा चारा घेतोय मला कसला मोह आलाय कसला काय आलाय मला काही मोह नाही काही नाही काही नाही देवा मी तुझ्या डोळ्याच्या प्रेमामध्ये बसून आनंदाचा चारा घेत आहेत म्हणून मला वाटत नाहीत पण एक देव नक्की असं वाटतं जोपर्यंत तू दिसत नाही ना तोपर्यंत संसार बरा वाटतो पण एकदा का तू दिसला डोळ्याला की मग बाकीचं काही पाहू वाटत नाही प्रेमाचं लक्षण आहे अकराव्या अध्यायामध्येच अर्जुनाची फार सुंदर ओवीत जवळ तुझे रूप नाही दिठे देवा तुझं रूप जोपर्यंत दृष्टीमध्ये येत नाहीत ही विशेषता आहे वारकरी संप्रदायातली रूप पाहणं वेगळं आणि डोळ्यामध्ये रूप असणं वेगळं बऱ्याचशा लोकांना वाचून वाचून सुद्धा न वाचल्याचाच अर्थ लक्षात येतो रूप पाहता लोचनी म्हणजे रूप पाहता म्हणजे बाहेर नाही लोचनी रूप पाहता डोळ्यामध्ये भगवंताचं रूप पाहत असताना रूप येवोनी डोळा बैसले हो परमार्थातली विशेषता बाहेर पाहिजेच नाहीत बाहेर म्हणले की संसार आहेत बाहेर म्हणले की वस्तू आहेत बाहेर म्हणले की काळ आहे प्रेम त्याला म्हणावं की जे डोळ्यामध्ये असतं रूप येऊनही डोळा बैसा अर्थ असा होतो की डोळ्यामध्ये भगवंताचं रूप येऊन बसलं रूप पाहता लोचनी लोचनी म्हणजे डोळ्यामध्ये रूप पाहत असताना अर्जुन तेच सांगतो ज्ञानेश्वरीमध्ये जवळ तुझे रूप नाही दिठे तवचे सांसारिक गोमटे जोपर्यंत तुझं रूप दृष्टीमध्ये भरलं जात नाही देवा तोपर्यंत विषय गोड वाटतात बरे वाटतात मा देखली आहे विषय विटे उपनला त्रास एकदा का देवा तुला पाहिलं ना विषय विटे विषय विटले जातात उपनला त्रास आणि मग त्या विषयापासून त्रास व्हायला सुरुवात होतो बरं अवघड प्रश्न आहे ज्ञानाबाहेंचा ज्या वस्तूवर प्रेम आहे त्याच्या अतिरिक्त वस्तू रुचत नाहीत आणि जग आपल्याला तेच करायला सांगतं जे नको आहे भगवंतावर प्रेम करणाऱ्या भक्तांची सर्वात मोठी समस्या आहे जग संसार करत असताना दिसतं आणि भक्ताला देवाशिवाय जीवनामध्ये काही आवडत नाहीत आणि मग विरोध उत्पन्न होतो या जीवनामध्ये आई विरोध करेल बाप विरोध करतात बाहेरची लोक नंतर विरोध करतात पहिले घरातले लोक विरोध करतात मीरा भगवंतावर प्रेम करत होती म्हणून बाहेरच्या लोकांनी विष पाठवलं नाही घरातल्या लोकांनी विष पाठवलं तुकोबरायांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज येत होते पण गावचा पाटील रागवत होता विशेषतः जीवनामधले जसं जसं आपण आणि ज्ञानी माणसाला बोलण्यावरून ओळखता येतं पण प्रेमी माणसाला ओळखताच येत नाही की कि तो किती प्रेमी येत ही विशेषतः जीवनामध्ये ज्ञानी बोलण्यावरून ओळखता येतो त्याच्या अहंकारावरून त्याला ओळखता येतं त्याच्या चालण्याहून त्याला ओळखता येतं त्याच्या शब्दावरून त्याची पारख केली जाते पण प्रेमी माणसाला ओळखण्याच्या जगामध्ये कुठला मार्ग नाही आहेत म्हणून संतांना न ओळखण्याची आत्तापर्यंत जी कारण ती हीच कारण आहेत आपण प्रेमी झालो नाहीत त्यामुळे प्रेमी संतांना ओळखू शकलो नाही नितांत प्रेम करणारी माणसं भेटली नाहीत आजपर्यंत आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये एक फार गोड प्रसंग आलेला आहे ज्ञानेश्वरी अनुभवामृत पासष्ट हरिपाठ लिहिल्यानंतर नामदेव महाराजांच्या घरी माऊली पाहुणे म्हणून जातात गोड प्रसंग आहेत एक काळ होता की ज्ञानाकरता नामदेव महाराज अलंकापूरला आले होते आणि आजचा काळ असा आहे की आळंदीतलं ज्ञानोबार आहे नामदेव महाराजांच्या घरी जातात यातला परमार्थ असा आहे की ज्याच्या घरात नाम आहेत त्याच्या घरात न बोलवता ज्ञान येत असत नामयाचे घरी ज्ञानदेव आले लोटांगण घातले नामदेवे नामदेव महाराज नामदेव महाराजांच्या घरामध्ये माऊली येतात चरण वंदना केली जाते नमस्कार केला जातो विचार जात माऊली तुम्ही कोणाच्या घरात न जाणारे कसं काय तुम्ही या घरामध्ये आलात माऊली म्हणतात की मला असं वाटतं की तुझ्या संगतीमध्ये राहावं प्रेमाचा आनंद घ्यावा नामदेव महाराज म्हणतात फार उत्तम आहेत मग आपण तीर्थयात्रेला जाऊ विचित्रता पहा जीवनामध्ये माऊलीसारखी व्यक्ती तीर्थयात्रेला जावंसं म्हणते आणि नामदेव महाराज म्हणतात द्यावा माऊली माझी काहीही इच्छा नाही तुम्हाला तीर्थयात्रेला जायचं असलं तर जा पण तीर्थयात्रेला गेल्यानंतर जो देव आपल्याला प्राप्त होतो तो देव इथे उभा आहे त्याला सोडून तीर्थयात्रा करण्यामध्ये माझा काही रस नाही पण असं म्हणण्याच्या ऐवजी नामदेव महाराज माऊली पुढं असल्यामुळे वेगळ्या पद्धतीने प्रस्ताव मांडतात कधी माऊलीला नाही म्हणता येत नाहीत नामदेव महाराजांना म्हणतात की माऊली माझी इच्छा काही म्हणता येणार नाही का मी देवाच्या अधीन आहेत पाहिजे असं तर देवाला मागून घ्या माऊली नामदेव महाराजांच्या डोक्यावर हात फिरवून सांगतात की नामा इतका एकनिष्ठा आहेस तू इतका भगवंतावर प्रेम करणारा आहेस तू म्हणूनच तुझ्या संगतीमध्ये राहायचं ही जीवनातली विशेषता आहे ज्ञानानं नामाची संगतीची अपेक्षा करावी यापेक्षा काय सौभाग्य असेल दोन्ही मिळून भगवंताकडे जातात मौली आपला अभिप्राय कळवतात भगवंताच्या डोळ्यातून आश्रू येतात भगवंत म्हणतात की माऊली आयुष्यात तुम्ही कधी काही मागितलं नाही आज तुम्ही मागतायत तेव्हा देऊ नये असं काही नाही पण हा जो वेडा आहे याला काही कळत नाहीत वयानं नामदेव महाराज मोठे होते पण भगवंताचे शब्द पाक असे आहेत आरुष साबळे नामे माझे वेडे भोळ आहेत तहान भूक कळत नाहीत वागाव कसं कळत नाहीत अशी वस्तू तुम्ही घेऊन जात आहेत माझा प्राण घेऊन जात आहेत तेव्हा माऊली एक विनंती आहे तहान भूक याची जाणावी जीवीची जी, मज चिंता याची थोर वाटे आपली तहान भूक आपल्याला न लागता देवाला तहानभूक कळते याच्यापेक्षा भक्ताचं काय सौभाग्य असावं बालपण खरं तेच आहेत की आपली भूक आपल्याला कळत नाही आपल्या आईला कळते खरं प्रेम तिथपर्यंतच असतं खरं जीवन मानवी तेच असतं आपल्याला लागलेली भूक आपल्याला न कळता आपल्या आईला कळते आणि आई आपल्याला भरवत असते हे प्रेम आहेत तसं नामदेव महाराज एवढे मोठे आहेत चार सुना घरात आलेल्या आहेत तरी भगवंत म्हणतात की याला अजून तहान भूक कळत नाहीत मला स्वतःला याची भूक पाहावी लागते तेव्हा तुम्ही याला घेऊन जातायत तेव्हा मौली ज्ञानोबाऱ्यांचा हात नामदेव महाराजांचा हात ज्ञानोबाऱ्यांच्या हातात ठेवतात आणि सांगतात याला सांभाळा तुम्ही येईपर्यंत मी तुमची वाट पाहतो ग भरलेल्या अंतकरणाने नामदेव महाराज आणि मौली नदीच्या पलीकडे येतात देव सोडवायला येतात नदी ओलांडल्यानंतर देव पाठीमागे फिरतात आणि नामदेव महाराज गडगडा लोळायला लागतात की माझ्या देवाचा मला विरह आहे भक्तिशास्त्रामध्ये याला भक्ती असं म्हणतात हेच प्रेम हीच भक्ती विस्मरणे परम देस्मरणे प्रेम प्रेमप्रेम म्हणजे काय ज्याचं विस्मरण ज्याची तुटी झाल्यानंतर युगाहुणी वडील निमिषमाने एक क्षण युगासारखा वाटणं याचं नाव आहे प्रेम आणि ज्याच्या संगतीत राहिल्यानंतर युग सुद्धा क्षण वाटण्याचं नाव प्रेम आहे म्हणजे एक क्षण वर्षासारखा वाटणं आणि वर्ष क्षणासारखं वाटणं ही फक्त प्रेमातलीच कला आहे नामदेव महाराज म्हणतात की माऊली मला यायचं नाही दोघांचा संवाद फार गोड आहे माऊली सांगतात करी नामा तूही निष्कलंक आहेस आणि मीही निष्कलंक आहेत आपण पापी नाहीत की तीर्थयात्रेत तीर 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 जाऊन पाप धुवायचे आहेत अरे जे घाण झालेली तीर्थ आहेत त्यांना पुत करायचे तीर्थी कुरवंती तीर्थानी नारद भक्ती सूत्रकार सांगतायत तीर्थी कुरवंती तीर्थानी म्हणून जायचे आपल्याला भेट द्यायला जायचंय आणि नामा याहीपेक्षा सांगतो तुला तीर्थयात्रेपेक्षा तुझ्या संगतीत राहायला मिळतं हेच माझ्या जीवनातलं भाग्येत आपणही हा सिद्धांत नक्की करावा नाम ज्याच्या जीवनामध्ये आहेत ज्ञान तिथेच आहेत हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे नामाच्या ठिकाणी ज्ञान असतं हे ग्रहितच आहे पुढे गोड प्रसंग या ठिकाणी एकापेक्षा एक निर्माण होत आहेत जनाबाईला एकाने प्रश्न विचारला दासी आहात तर मग श्रीमंताची दासी का झाल्या नाहीत जिथं खायला मिळालं असतं चांगलं मोठे मोठे शेठ लोक आहेत मोठे मोठे चांगले लोक आहेत मग तुम्हाला असं का वाटतं त्यांचं दासी होऊ नयेत जनाबाईने हे उत्तर दिलं त्यावेळेस नामदेव महाराज तर निघून गेले पण भगवंत ज्यावेळेस तिकडून परत येत आहेत त्या मंदिरात जात नाहीत पद्मतळ्यावर जात आहेत जनाबाई त्या लोकांना सांगतात जनी म्हणे एवढी आवडी नाम याची म्हणून या त्याची दासी झाले अरे भगवंताला देवाची एवढी आवड आहे म्हणून या त्याची दासी झाले म्हणजे दासी झालेत देवाने नामदेव महाराजांची आवड धरावी एवढं दास्यत्व नामदेव महाराजांच्या अंतकरणात रुजलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की त्यांचं दास व्हावं आणि खरंय नामदेव महाराजांच्या दासीचे भगवंत दास झाले ही प्रेमातली पुन्हा दुसरी विशेषता आहे संप्रदायामध्ये शब्द आहेत अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारेली अर्जुन सारथ अर्जुनाच्या रथावर भगवंत सारथी होते काय काम करत होते घोडे साफ करायचे मला त्या घोड्याकडे पाहिल्यानंतर विशेषता वाटते अर्जुनाच्या प्रेमासाठी सारथ्य पण करतायत आणि सेवा घोड्याची करतायत ते घोड्या म्हणून सेवा केली जात नाहीत ते अर्जुनाचे म्हणून सेवा केली जाते हे प्रेम आहे वस्तूवर प्रेम नाहीत वस्तू कोणाची याच्यावर प्रेम आहेत ज्या वेळेस भगवंताचा हात घोड्याच्या पाठीहून फिरत असेल केवढे मोठे ते घोडे भाग्यवान असतील की भगवंताचा हात अर्जुनामुळे फिरावा म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मागणी आहेत माझं दास करी त्यांच्या संत दासांच्या दासांचा देवा नसेल जरा मानव जन्म देत असेल संतांच्या घरी तर मला कुत्रा कर निदान त्यानिमित्ताने काय होईना देवा तुझी भेट तरी होईल हलकट माणसाच्या घरी मालक होऊन राहण्यापेक्षा साधू संतांच्या घरी कुत्र म्हणून राहिलेलं चांगलं कारण की तिथं देव तरी भेटू शकतो पण श्रीमंताच्या घरी पापाच्या अतिरिक्त काय आपल्याला भेटणार आहेत आपलं पाप त्यामुळे गरिबी आणि पुन्हा पापी माणसाची सेवा म्हणजे जीवनामध्ये अजून जास्त अधोगतीचा मार्ग आहे म्हणून वारकरी संप्रदायातल्या सिद्धांताची जी विशेषता ती या पद्धतीची की ते प्रेम आहे म्हणून ज्यावेळेस अर्जुन भगवंताकडे पाहतो त्यावेळेस त्याच्या अभिलाषा प्रगट होते अभिलाषा म्हणण्यापेक्षा इच्छा प्रगट होती देवा तुझ्याशिवाय कोण आहे मला या जीवनामध्ये म्हणून सगुण स्वरूपाची मला जास्त अपेक्षा आहे मला ज्ञान सांगतोय ते ठीक आहे विश्वरूप दाखवलंय ते ठीक आहेत पण देवा तुला वाटत असेल की याच्याकरता दाखवलं हे मला नको आहे त्याची गरज नाही मला हे प्रेम आहे आणि ज्याच्यावर भगवंताचं प्रेम असतं किंवा ज्याला भगवंताचं प्रेम मिळालं त्याला या जीवनामध्ये काहीच वाटत नाही शून्य वाटतं न्यायलाज म्हणून बोलतो वर्तमान काळातले प्रेम करणारे प्रेमी युगल जन्म देणाऱ्या आईबापाचा त्याग करतात संपत्तीचा त्याग करतात गावाचा त्याग करून दुसरीकडे राहायला जातात सामान्य प्रेम जर एवढं त्याग करायला होतं तर ता भगवंतावरचं प्रेम काय करायला लावत असेल काय सांगायचं तुम्हाला म्हणून भगवंताच्या प्रेमातली विशेषता किंवा त्या प्रेमाला उपलब्ध एकदा आपण झालो बघा ज्ञान काही वाटत नाही संसार त्याग करावा असं वाटत नाहीत कारण त्याग करण्यासारखं काहीच नसतं जीवनामध्ये फक्त ती वस्तू मिळाली पाहिजे ज्ञानात आणि प्रेमातला जो प्रमुख अंतर आहे तो या पद्धतीचा अंतर आहे प्रेमामध्ये त्याग नाही आहेत प्रेमामध्ये प्राप्ती आहेत ज्ञानामध्ये अगोदर त्याग आहेत नंतर प्राप्ती ज्ञान मार्गामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की अगोदर त्याग करा शम दम उपरम श्रद्धा वगैरे हे वैराग्याचा अंगीकार करा नंतर तुम्हाला प्राप्ती प्रेमामध्ये असं काही नाही जसं असाल तसं या ज्या स्वरूपात आहात ज्या अवस्थेमध्ये आहात सजेनं कसा या विकू लागे माणूस म्हणजे प्रेमामध्ये धंद्याची अडचण नाहीत रोहिदासा संगे चर्म विनू लागे सावता महाराजाबरोबर खुरपत होते म्हणजे धंद्याची अडचण प्रेमामध्ये नाही फक्त भगवंतावर नितांत प्रेम पाहिजेत हे जीवनातली विशेषता भगवंतच पाहिजेत जीवनामध्ये विजय असो किंवा हार असो हे महत्वाचं नाहीत अर्जुनाच्या दृष्टीनं कधी पाहिलेलंच नाही की आपण विजयी आहोत का हार आहोत फक्त भगवंत पाहिजेत जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा त्याने माझ्या मनात बोध केला आणि या प्रेमातली दुसरी विशेषता सांगतो तुम्हाला ज्ञानावरांच्या जीवनात आलेली विशेषता आहे ज्ञानावर सांगतायत वारकरी संप्रदायामध्ये किंबहुना ज्ञानेश्वरीतून अभिव्यक्त अभियुक्त होणारं जर प्रेम आहे या प्रेमाची विशेषता असेल की देवाचं मानवीकरण होतं आणि मानवाचं दैवीकरण होतं अखिलकोटी ब्रह्मांड नायक जो परमात्मा आहे तो प्रेमामुळं जनाबाईच्या पाठीमागे जातो धुनं धुवू लागतो गौर्या वेचू लागतो हे देवाचं झालेलं मानवीकरण आहे जनाबाईच्या प्रेमामुळं देव मानवी स्वरूपात काम करायला लागतो आणि प्रेमाची दुसरी विशेषता आहे की याच मानवाचे देवासारखे मंदिरं बांधले जातात म्हणजे मानवाचं दैवीकरण आहे ही प्रेमाची विशेषता आहे ज्ञानोबाऱ्यांची मंदिरं आहेत तुकोबाऱ्यांची मंदिरं आहेत सर्व संतांची मंदिरं बांधली जातात याचं कारण आहेत देवानं मानवीकरण केलं त्यांच्याजवळ आले आणि मानवाचं दैवीकरण झालं देवासारखी त्यांची मंदिरं बांधू बांधू लागली याचं कारण आहे की प्रेम इतकं विचित्र आहेत की जे वर आहेत त्यांना खाली आणतं भगवंताला विचार देवा वैकुंठात राहणार आहे तू कशा करताय जगामध्ये आलास भगवंत सांगतायत तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे ते प्रशंसिती भगवंत सांगतायत की मी या जगामध्ये कशा करता आलो दो वरी दोन्ही भुजा आलो घे होलिंगावया गोणी तयाचे अंग दो वरी दोन्ही भुजा आलो गेहुनी मी भक्तांना आलिंगन करण्याकरता मी दोनचे चार हात केले मला डोळे नव्हते पण भक्ताला पाहण्याकरता मज अचक्षुशी डोळे मला शरीर नाहीत मज विधेय हा देह धरणेकडे मी विधेय आहेत वास्तविक मला देह नाहीत पण माझ्या भक्ताच्या प्रेमास्तव मी देह धारण करतो धारण करतो हात धारण करतो त्यांची सेवा करतो प्रेमाचं लक्षण आहेत आणि प्रेमाची परिणिती या पद्धतीची म्हणून हे प्रेम जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर असे जे प्रेमी संत असतात त्यांची संगत महत्वाची आहे कारण की प्रेम हे भगवंतानी दिलेली देण आहेत भगवंत अजून एक सुंदरितीने आपल्या पुढे सांगतायत भगवंत म्हणतायत माझ्या भक्ताला माझ्याशिवाय काहीच नको कारण की मी जे जे त्यांना द्यायचा प्रयत्न करतो ते अगोदरच त्यांना मिळालेलं असतं अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे चिंता राहत नाही त्यांना पण देवा संतांना हे नको आहे मग संतांना काय पाहिजे देवा तो पाहिजे ज्ञानाबाहे भक्ताच्या बाबतीमध्ये वर्णन करतात फार गोड आणि असं वर्णन आहे ज्ञानोबाराय म्हणतात की जे भक्त आहेत जे गातायत नाचतायत भगवंतासाठी जीव अर्पण करतायत त्यांच्याकरता काय करतायत एका ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे काळाची दृष्टी न पडे हे आमाशी करणे मी काही जरी दिले तरी माझे भक्त घेत नाहीत मग मी काय करतो काही करत नाहीत काळाची दृष्टी न पडे माझ्या भक्तावर काळाची दृष्टी पडू नयेत हे आमाशी करणे म्हणून काय करतोस तू ज्ञानाबाईंनी वर्णन केलेले आहेत लळे बाळका किरटी गवसने करो हे स्नेहाची दिठी लहान मूल असतं ते पळत असतं आई जी असते ते स्नेहाची गवसने करून त्या मुलाच्या पाठीमागे पळत असते तसं जे प्रेमळ भक्त या जीवनामध्ये जगत असतात त्यांच्या पाठीमागे पांडुरंग परमात्मा किंवा श्रीकृष्ण परमात्मा स्नेहाची गवसने करून त्या भक्तांच्या पाठोपाठ जातात मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवारा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट म्हणून भक्त या जगामध्ये वावरत असताना निर्भय असतात आनंदी असतात उत्साही असतात हे लक्ष नाही म्हणून प्रेम एकदा आपल्याला जीवा जीवनामध्ये मिळालं की त्याची चव त्याचं जगणं त्याचं राहणं हे बदलतं यम प्राप्य न किंचित वाचती न सोचती न रमती जे प्रेम एकदा त्याला प्राप्त झालं न सोचती यम लाभ्धो अपमान सिद्धो भवती भगवंताशिवाय जीवनामध्ये काहीच वाटत नाही याला खऱ्या अर्थानं प्रेम म्हणतात आणि हे प्रेम मिळालं पाहिजे जीवनामध्ये संपत्ती मिळवून समाधान नाही हे आपण अनुभवलंय मुलामध्ये समाधान नाही अनुभवलेत विषयामध्ये समाधान नाही सत्तेत समाधान नाही याचा आपण अनुभव घेतलायत राहिलाय फक्त देवाच्या प्रेमाचा अनुभव तेव्हा उरलेलं आयुष्य किमान साधू संतांचं जीवनामध्ये प्रेम मिळावं देवाचं आपल्या जीवनामध्ये प्रेम मिळावं याच्याकरता जर आपण आयुष्य वेचलं तर आपण फार भाग्यवान ठरू ज्ञानेश्वरीची जी निर्मिती आहे किंवा गीतेची जी निर्मिती ती याच्याकरता करतायत अरे एवढा मोठा देव जे अर्थाचे करीत असे प्रेमाकरता सारथी होतो आणि खरं म्हणजे सारथी होण्यापेक्षा तो दिसतो याला जास्त महत्वाचा आहे जगायचं असेल तर श्रेष्ठ व्यक्तीचं प्रेम आपल्याला जीवनात मिळावं संतांचं प्रेम जीवनामध्ये मिळावं म्हणून त्यांचं प्रेम मिळण्याकरता आपणही कुठंतरी जीवनामध्ये सुयोग्य रीतीने वागलो पाहिजेत चांगलं वागलो पाहिजेत त्यांच्या प्रेमाकरता आपणही जुरलं पाहिजेत मागणी केली पाहिजेत तरच ते प्रेम आपल्याला मिळू शकतं याच्या ओवीतली विशेषता आहेत हेच प्रेम भगवंताला खेचतं या शब्दाचा अर्थ असा आहे आपल्या अंतकरणातली योग्यता वाढली विश्वास वाढला निष्ठा वाढली की भगवंत आपोआपच आपल्याजवळ येतो आपल्याला प्रेम रसाचं भातुकं देतो निवडतो शांत होतो जन्माला आल्याचं फळ आपल्या पदरात प्राप्त होतं आणि आपल्याला एक समाधान प्राप्त होतं हेच समाधान प्रेमाच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर ज्ञानेश्वरी हा प्रेमाळ ओथंबलेला ग्रंथ आहे कणा कणामध्ये समाजाच्या विषयी माणसाच्या विषयी प्रेम ज्ञानोबाऱ्यांचा अभिव्यक्त झालेला आहेत याच प्रेमामध्ये आपण जर न्हालो मिसळलो तर नक्की आपण भगवंताच्या प्रेमापर्यंत जाऊ ज्ञानोबाऱ्यांची फार सुंदर ववी ओहळे हेच करावे ओढा असतो ओढा ओढ्याने एकच जीवनामध्ये काम करावं की स्वतःच अंग गंगेला अर्पण करावं मग आपोआप समुद्राला जातं तसं आपल्या जीवनातलं थोडंफार प्रेम संतांना अर्पण करावं तीच संत आपल्या प्रेमासह भगवंताला जाऊन मिळतात आणि जीवनात पूर्तता होते पुंडली गवर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकार ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 विठल पुंडली गवार दे हरे विठोल ज्ञानदेव तुकार ज्ञानेश्वर महाराज की जय